तेजस म्हात्रे, आज एक वेगळ्या माध्यमातून आपल्या समोर आलोय. आतापर्यंत आपण सर्वांनी मला कॉमेडी करताना बघितले, माझ्यासाठी थोडस वेगळं जरी फील्ड असलं तरीही एक प्रयत्न करणार आहे, कारण सोशल मीडिया आज एवढी वाढत चाललेली आहे आणि भास्कर प्रोडक्शन याच्या माध्यमातून आपणापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की अलिबाग म्हटलं की एक पर्यटनासाठीचं ठिकाण, पण त्याला आणखीन एक ऐतिहासिक वारसा आहे. अलिबाग पासून अगदी 14 किलोमीटर असलेलं एक ठिकाण म्हणजेच आत्ताचा चौलरेवदंडा, पण पूर्वीचा चंपावती या नावाने प्रसिद्ध. आणि त्या चंपावतीमध्ये असं म्हणतात की 360 पेक्षा जास्त मंदिरं आहेत. म्हणजे रोज जरी आपण एक मंदिर पाहण्याचा प्रयत्न केला तरीही वर्षभरात आपल्याला मंदिरं पाहून पूर्ण होणार नाही. पण त्यापैकी एक महत्त्वाचं मंदिर म्हणजेच ज्या मंदिरामुळं आज चौलरेवदंड्याला चंपावती या नावानं ओळखलं जात होतं, त्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. आणि त्याचसाठी आपण चंपावती या मंदिराकडे जातो. चला तर मंदिरात आपण आलेलो आहोत, एक निसर्गरम्य ठिकाण आहे आणि चारी बाजूला अगदी नारळी सुपारीचा बाग आहे. आणि आणखीन महत्त्वाचं सांगायचं झालं तर कोकणाचा कोकणपणा ज्या ठिकाणाने टिकवला ते हे चंपावती म्हणजे आत्ताचं चौल आणि रेवदंडा हे ठिकाण. आणि या देवळाबद्दल जर सांगायचं झालं तर नुकतंच आत्ता आमची जी चर्चा झाली त्या चर्चेमधून लक्षात आलं की एक आख्यायिका आहे, सत्य घटना आहे म्हणायला हरकत नाही, की एक कोळी समाजातील एक कोळी कुटुंब आणि कोळी म्हटलं की त्यांचा विश्वास असतो तो समुद्रावर, कारण रोजगार म्हणून समुद्राची सेवा आणि समुद्रातून पकडलेले मासेमारी आणि त्या मासेमारीतून स्वतःचं पोट भरण्याचं काम कोळी बंधन करत असतो. एकदा असंच झालं की एका कोळी कुटुंबाच्या प्रमुखाने या देवीकडे साकडं घातलं की माझी बोट जर व्यवस्थितपणे या माझ्या ठिकाणावर जर पोचली तर माझा 90 जर पूर्ण झाला तर मी तुला चाफ्याच्या फुलांचा हार घालेन. आणि सुदैवानं तो कोळी त्या आईच्या कृपेनं चंपावती आईच्या कृपेनं परत पोचला देखील. पण त्यावेळेला त्यांनी जे काही साकडं देवीकडे केलं होतं, जो 90 मागितला होता की चंपा चाफ्याच्या फुलांचा हार, पण दुर्दैवानं त्यावेळेला त्याला चाफ्याची फुलं मिळाली. पण त्याला मिळालेलं एक फुल तो घेऊन त्या देवीकडे आला आणि देवीला अगदी आदरपूर्वक श्रद्धेनं एकच म्हणाला की देवी खरंच मी माझ्याकडून खूप प्रयत्न केला, पण दुर्दैवानं मला चाफ्याच्या फुलाचा हार तुला अर्पण करता येत नाही आहे, पण हे एक फूल मला जे मिळालं आहे ते मी तुला अर्पण करतो. देवीने ते एक फूल मान्य केलं आणि आत्ता जर आपण बघितलं मंदिरात तर देवीची मात थोडीशी वाकडी आहे, ते मान्य केलेल्याची एक कोण आहे, कारण पूर्वी देवी या मूर्तीची जी मान होती ती सरळ होती, पण आत्ता मान्य केल्यानंतर ती मान थोडीशी वाकडी झालेली आपल्याला दिसते. असो, त्यानंतर या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर पुरातन काळातील लोक असं देखील म्हणतात की हा जो या मंदिराचा जो आवार आहे तो पूर्ण चाफ्याच्या फुलांनी भरलेला होता आणि त्यामुळे कदाचित या देवीला चंपावती देवी हे नाव पडलं असावं. त्यानंतर 1872 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर 1967 साली एक भूकंप आला होता आणि त्यामध्ये या मंदिराची हानी झाली, बऱ्यापैकी पूर्ण हे मंदिर डिस्टर्ब झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1974 साली त्या मंदिराचा जीर्णोद्धार साने कुटुंबियांच्या माध्यमातून करण्यात आला. साने कुटुंब आणि त्यांची कुलदैवता म्हणून या मंदिराला एक ओळख आहे. आत्ताच आपण मंदिराबद्दल जाणून घेतलं, मंदिरामध्ये पूर्ण आपण जाऊन आलो, देवीची मूर्त बघितली. त्यानंतर जसं आपण आत्तापर्यंत ऐकलं की हे मंदिर म्हटलं की
फक्त कुणा एका कुटुंबाची कुलदैवता नसून कोळी समाज, आगरी समाज, माळी समाज अशा विविध समाजाची मंडळी आज इथे अगदी श्रद्धेनं येत असतात. वर्षातून विविध उत्सव किंवा पूजा या निमित्ताने येत असतात. तर आज ज्यांच्या वावरामध्ये हे मंदिर आहे, म्हणजेच नाईक कुटुंब, आणि नाईक कुटुंबियातले आज दादा माझ्याबरोबर आज इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा आपलं नाव? नमस्कार, माझं नाव मनोज मधुकर नाईक. आणि दादा, इथे जसं आम्ही ऐकलं की वेगवेगळ्या पूजा किंवा उत्सव केले जातात, तर साधारण कोणत्या वेळेला, कोणत्या तिथीला इथे कार्यक्रम होत असतात, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला? सगळ्यात पहिलं म्हणजे नवरात्रातल्या 9 दिवस पूर्ण दिवस उत्सव असतो इथे. 60-70-150 लोक इथे जेवाविवाला असतात वगैरे, रात्रीचं जागरण असतं. त्याचप्रमाणे त्रिपुरा पौर्णिमेला इथे आम्ही दीप लावतो, तर दीपस्तंभसुद्धा मंदिरामध्ये अवेलेबल आहे आता. त्यानंतर 1 मेला इथली सत्यनारायणाची महापूजा असते, जी आम्ही आमचं चंपावती मित्रमंडळ आहे आम्ही ती हे केलेली आहे पूर्वीपासूनची. आणि आज पिढ्यानपिढ्या आमचं सगळं, माझं कुटुंब वगैरे सगळं इथे या देवीचं सेवा करते. नक्कीच. आणि आम्ही ऐकल्याप्रमाणे की या देवीचा आशीर्वाद कायमच सर्वांच्या पाठीशी आहे. 9 साला पावणारी चंपावती आई आणि तिचं दर्शन आपण घेतलं, मंदिराबद्दल जाणून घेतलेलं आहे. पण मनोभावे अगदी श्रद्धेनं या मंदिराची सेवा करणाऱ्या नायिकाची रखरखीत ऊन जरी असलं नारळ सुपारीच्या या निसर्गरम्य ठिकाणी आपण असलो, चंपावती आईचं दर्शन घेतलेलं आहे, मनाला खूप प्रसन्न वाटतं. आणि खरोखर ही देवी सगळ्यांच्या 9 साला अशीच पावत अशी एक आई चंपावती चरणी प्रार्थना करतोय. आणि घरात बसून सर्वांना अशा वेगवेगळ्या मंदिराचं दर्शन आम्ही करून देणार आहोत. आणि त्यासाठी भास्कर प्रोडक्शनची ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा. आणि यापुढील नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलचं नाव आहे भास्कर प्रोडक्शन.